problem. On 17th June 2020, a fire occurred in the premises of Messrs. Kuchankar, a bookseller. Most of the stocks were destroyed. Cost of salvage stock being ₹11,200. In addition, some stock was salvaged in damaged condition and its value was agreed at ₹10,400. From the books of accounts, following particulars were available. First, stock at close of accounts on 31st December 2020 was valued at ₹75,000. Second, purchase from 1st January 2020 to 17th June 2020 amounted to ₹1,25,000 and sales during that period amounted to ₹1,80,000. Third, on the basis of past 3 years, it appears that an average gross profit of 25% is earned on sales. Stock was insured for ₹60,000. Compute the amount of claim. तर या उदाहरणाचं सोल्युशन ₹1st January 2022 to 17th June 2020 हा त्याचा ड्युरेशन असेल आणि या ड्युरेशन करीत आपल्याला मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट आपल्याला तयार करावाचं आहे. त्यामुळे आपण प्रथम मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करून घेऊया. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पीरियड कुठून कुठपर्यंत आहे ते आपण त्याचा उल्लेख करायचा. तर आपल्याला दिलेलं आहे 1st January 2022, आग लागलेली आहे 17th जूनला, त्यामुळे 17th जून 2020. सेम जसं आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो त्याच पद्धतीने तुम्हाला मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला तयार करावाचं आहे. त्यामुळे जसं तुमचं ट्रेडिंग अकाउंट प्रोफॉर्म असेल त्याच पद्धतीने मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्म तयार करून घ्यायचा आहे. पर्टिक्युलर अमाउंट रुपीज पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज बघतो आपण की मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण ओपनिंग स्टॉक परचेज आणि ग्रॉस प्रॉफिट आपण घेत असतो आणि क्रेडिट साइडला सेल्स आणि आपल्याला बॅलन्सिंग फिगर मिळत असतो स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. तर आपण प्रॉब्लेम आपण डिस्कस केलेला आहे त्या डिस्कसवरून आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. टू ओपनिंग स्टॉक आहे 75,000. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये आपल्याला परचेज दिलेला आहे या पिरियडचं
टू परचेज परचेज दिलेला आहे 1 लाख रुपीज 1,25,000. त्यानंतर आपल्याला ग्रास प्रॉफिट घ्यायचं आहे. ग्रास प्रॉफिट ऍट द रेट 25% ऑन सेल्स. सेल्सवरती आपण 25% ग्रास प्रॉफिट आकारू. ठीक आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला बघतो आपण. बाय सेल्स, सेल्स दिलेलं आपल्याला 1,80,000. त्यामुळे रुपीज 1,80,000. त्यानंतर परत आपल्याला उदाहरणामध्ये स्टॉक सॉल्वेज दिलेला आहे, परंतु आपण स्टॉक सॉल्वेज तुमचं मेमोरंडम ट्रेड अकाउंटशी रिलेटेड नाही आहे, त्यामुळे आपण ती अमाऊंट इथे घेणार नाही. कारण की ती कुठे रिलेटेड जातो तुमचं, जेव्हा आपल्याला स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर मिळतो त्यामध्ये आपण ते मायनस करत असतो. इथे आपल्याला फक्त काय मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करून आपल्याला स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर, ज्या दिवशी आग लागल्या त्या दिवशी त्या प्रिमायसमध्ये म्हणा की त्या गोडाऊनमध्ये किती शिल्लक स्टॉक होतं ते आपल्याला शोधून काढावं होतं, आणि त्याकरिता आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करत असतो. सर्व पद आपण लिहून घेतलेले आहेत. त्यानंतर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करून घेऊया. क्लोज करण्यापूर्वी आपण काय ग्रॉस प्रॉफिट जे होतं तुमचं ऑन सेल्सवरती ॲट द रेट 25% घ्यायचं होतं आपल्याला, त्यामुळे आपण सेल्स तुमचं दिलेलं आपल्याला 1,80,000. या 1,80,000 वरती तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट आकारायचं किती आहे 25%. तर 1,80,000 वरती 25% ग्रॉस प्रॉफिट आकारून घ्या. ते मिळतं आपल्याला 45,000. आणि ग्रॉस प्रॉफिट आकारल्यानंतर अमाऊंट लिहिल्यानंतर काय करायचं मेमोरंडम ट्रेड अकाउंट क्लोज करून घ्या. तर बघतो आपण की डेबिट साईडची बेरीज जास्त आहे आणि क्रेडिट साईडची बेरीज कमी आहे. इथे बघतो आपण की डेबिट साईडची बेरीज 2,45,000. बॅलन्सिंग फिगर मिळतो तुम्हाला 65,000. आणि हे जे बॅलन्सिंग फिगर आपल्याला मिळालेलं आहे 65,000, हे काय असेल बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर BF बॅलन्सिंग फिगर. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला जो मिळतो तो काय क्लोजिंग स्टॉक होता. जेव्हा आपण बघतो की मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट जे आपण तयार करतो ज्यावेळेस तुम्हाला बॅलन्सिंग फिगर मिळेल तो असेल तुमचा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्या गोडाऊनमध्ये म्हणा किंवा त्या प्रिमायसेसमध्ये किती स्टॉक शिल्लक होतं रुपीज 65,000 रुपीजचं स्टॉक शिल्लक होतं. त्यानंतर आपल्याला क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक किंवा अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक काढावाच आहे. अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. त्यानंतर बघतो आपण की आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मिळालेला आहे. आपल्याला अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक बघतो आपण की ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी आपल्या गोडाऊनमध्ये किंवा प्रिमायसमध्ये किती स्टॉक होतं 65,000 रुपीजचं स्टॉक होतं, परंतु यापैकी किती स्टॉक तुमचं लॉस झालेला आहे हे आपल्याला अगणित करायचं आहे. कारण की बघतो की उदाहरणामध्ये आपल्याला आपण काही वस्तू काय केल्या त्यामधून वाचवलेला आहे, त्यामुळे तेवढी अमाऊंट आपण काय करू मायनस करू, आणि मायनस केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल लॉस ऑफ स्टॉक मिळेल तुम्हाला. मग त्याकरिता अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक काढण्याकरिता काय करतो आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी स्टॉक आपल्याजवळ किती होतं ते होतं रुपीज 65,000.
आणि आपण या स्टॉक मधून बघतो आपण की काय केलंय, स्टॉक सॉल्वेज आहे तुमचं, ते आपण काय करू, लेस लेस स्टॉक सॉल्वेज बघतो आपण की स्टॉक सॉल्वेज मध्ये तुम्हाला आपण दोन प्रकारचं काय केलं, आपण स्टॉक आपण सेव्ह केला, आपला वाचवलेला आहे. त्यामध्ये बघतो आपण की गुड कंडिशन जे तुमचं स्टॉक आहे ते आहे तुमचं 11,400 रुपीजच, 11,200 रुपीजच. आणि डॅमेज कंडिशनचं जे स्टॉक होतं त्याची अमाऊंट दिला तुम्हाला एग्रीड अमाऊंट 10,400च. असं आपण टोटल 11,200 प्लस 10,400 असं टोटल आपण काय केलं आहे 21,600च स्टॉक आपण सॉल्वेज केलेलं आहे, वाचवलेलं आहे. त्यामुळे गुड कंडिशनचं 11,200 प्लस डॅमेज कंडिशनचं 10,400 असं टोटल आपण अमाऊंट स्टॉक सॉल्वेज आहे 21,600 रुपीजचा आपण काय केला स्टॉक आपण वाचवलेला आहे. त्यामुळे आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणून ते मायनस करू आणि तुम्हाला मिळेल लॉस ऑफ स्टॉक. मायनस केल्यानंतर आपल्याला लॉस ऑफ स्टॉक मिळतो रुपीज 43,400 आणि हे असेल तुमचं लॉस ऑफ स्टॉक. ठीक आहे, आता बघतो आपण जर आपल्याला उदाहरणामध्ये जर इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट दिली नसती तर काय केलं असतं आपण, हे तुमचं लॉस ऑफ स्टॉक जी आहे तेवढ्या म्हणून काय केलं असतं आपण इन्शुरन्स कंपनीला आपण क्लेम केलं असतं, तेवढ्या म्हणून सबमिट केलं असतं. परंतु बघतो आपण की उदाहरणामध्ये आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे इन्शुरन्स कंपनी काय करेल की त्याचं इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट किती आहे आणि त्याचा लॉस ऑफ स्टॉक किती आहे या दोघांच्या प्रमाणामध्ये त्याला काय करतो अमाऊंट पे करेल. ठीक आहे, मग त्याकरिता बघतो आपण की ॲव्हरेज कॉस्टचा तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे त्यामुळे आपण ॲव्हरेज कॉस्टनुसार आपण अमाऊंट ऑफ क्लेम अगणित करून घेऊया. अमाऊंट ऑफ क्लेम अकॉर्डिंग टू ॲव्हरेज कॉस्ट, अकॉर्डिंग टू ॲव्हरेज ॲव्हरेज कॉस्टनुसार आपण ते अमाऊंट ऑफ क्लेम ते आपण काय करू अगणित करून घेऊया. त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी, अमाऊंट ऑफ पॉलिसी अपॉन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इनटू लॉस ऑफ स्टॉक. काय ॲव्हरेज कॉस्टचा फॉर्म्युला, अमाऊंट ऑफ पॉलिसी अपॉन स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर इनटू लॉस ऑफ स्टॉक. तर बघतो आपण इथे की अमाऊंट ऑफ पॉलिसी तुम्हाला 6,000 दिलेला आहे, त्यानंतर स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर आपण मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट द्वारे आपण ते कॅल्क्युलेट केलं म्हणजे शोधून काढलेले आहे ते आहे तुमचं 65,000 आणि लॉस ऑफ स्टॉक जी आपण स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर लेस स्टॉक सॉल्वेज मायनस केल्यानंतर तुम्हाला जे काही अमाऊंट मिळतो तिला आपण म्हणू लॉस ऑफ स्टॉक. तर ते आहे तुमचं 43,400. ते किमती आपण या फॉर्म्युलामध्ये ठेवून देऊया क्लेम अमाऊंट ऑफ पॉलिसी 60,000, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 65,000 इंटू लॉस ऑफ स्टॉक 43,400. त्याचं गुणाकार भागाकार केलं तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली अमाऊंट मिळेल
रुपीज 40,062. रुपीज 40,062 अप्रॉक्सिमेटली. आणि बघतो आपण की क्लेम अमाऊंट किती मिळाला आपल्याला, रुपीज 40,062 एवढी अमाऊंट काय करेल तो क्लेम करेल.